महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, धनुरापान सोडण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. काही टिप्स ज्या आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, निश्चित आपल्याला ह्या टिप्सचा फायदा होईल. काही घरगुती उपायांनाही आपण सिगारेटचं व्यसन सोडू शकतो. पाहूया कोणते आहेत ते उपाय. सिगारेट ऐवजी शुगर फ्री चिंगम चघळण्याचा मार्गही अवलंबता येईल. चिंगम चघळल्यामुळे सिगारेटची आठवण येणार नाही. धूम्रपान करावसं वाटलं तर मध चाटणं हाही उपाय सहज अवलंबता येण्यासारखा आहे. धूम्रपान करावसं वाटलं की काळं मीठ आणि लिंबाचा रस मिसळलेला आलं चघळा. यातील सल्फरमुळे धूम्रपानाची इच्छा कमी होते. खारावलेले आवळे सुकून घ्यावे. सिगारेटची तल्लप आली की आवळ्याचा तुकडा चघळावा. यातील क जीवनसत्वामुळे निकोटीनची इच्छा कमी होत आहे. धूम्रपान करावसं वाटलं की दालचिनीची पूड खावी किंवा तुकडा चघळवावा. दालचिनीमुळे धूम्रपानाची इच्छा राहत नाही. सिगारेट ओढण्यासाठी इच्छा होऊ नये यासाठी आहारात ओट्सचा समावेश करा. भरपूर पाणी प्याल्याने शरीरात ओलावा टिकून राहतो, शरीर अधिक स्वच्छ होतं आणि निकोटीनच्या घातक परिणाम पासून बचाव होतो. लाल मिरची तसंच मिरी यात कॅप्सिकम नावाचा घटक असतो, यामुळे निकोटीनची इच्छा कमी होते. म्हणून आहारात लाल मिरची आणि काळ्या मिरचीचा समावेश अवश्य करा. बेकिंग सोड्यामुळे शरीरातल्या आम्लाचं प्रमाण नियंत्रित राहतं. दिवसभरात 2 ते 3 वेळेस पाणी बेकिंग सोडा घालून प्यावा, त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते. एक सिगारेटमुळे काय होतं, आजच्या दिवस वड, उद्याच्या उद्या, अशा विचारांपासून राहता आलं तर दूर राहा. अशी लोक तुमचा विश्वास डगमळीत करतील. मनोनिग्रह जबरदस्त हवा. जोपर्यंत निश्चय पक्का होत नाही तोपर्यंत व्यसनी मित्र पण टाळा. व्यसन हे नेहमी वाढत जातं. एक सिगारेटने समाधान होत नाही, झालं तर 2 सिगारेट लागतात, त्यानंतर आर्थिक ताण येतो. मनोनिग्रह जबरदस्त ठेवा, आपण व्यसनांपासून दूर जाऊ शकतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. या व्हिडिओला आतापर्यंत लाईक व शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. याशिवाय आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचे बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओत एवढेच, पुन्हा भेटूया.